लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना 2 दिवसात सर्वानुमते उमेदवार जाहीर होईल, मात्र प्रत्येक कार्यकर्ता हाच उमेदवार आहे असं समजून कामाला लागा असा संदेश कार्यकर्त्यांना दिला. युती आघाडीवर टीका करण्यात मला रस नाही, आपण केलेली कामे ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवा. जेव्हा जेव्हा आपण कुणाची मदत न घेता एकट्यानं लढतो तेव्हा जिंकतो. आताही आघाडी व युतीनं उमेदवार दिलाय, आपण एकट्यानं लढणार म्हणजे आपला विजय निश्चित आहे अशी मार्मिक टिप्पणी देखील हितेंद्र ठाकूर यांनी केली. तसेच मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी वाढवण बंदराचा प्रश्न उपस्थित करून आम्ही स्थानिक जनतेच्या सोबत असून तुम्ही या विरुद्ध आवाज उठवणार नसाल तर तुम्हाला मतदारसंघात फिरणे फार कठीण होईल असं छाती ठोकपणे बोलल्याची आठवण राजेश पाटील यांनी करून दिली. यावेळेस राजेश पाटील यांनी बोलताना अप्पा देतील तो लोकसभेचा उमेदवार आम्ही पक्षाच्या कर्तृत्वाच्या जोरावर आत्मविश्वासानं विजयी करून आणू अशी ग्वाही दिली. या भव्य सभेला पक्षाचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासह पक्षाचे दोन्ही आमदार, माजी खासदार, माजी राज्यमंत्री, सर्व माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, आजी माजी जिल्हा परिषद सभापती सदस्य, पंचायत समिती सभापती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य, जिल्हा तालुक्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. खरं म्हणजे पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आणि 2014 या पालघर जिल्ह्याची निर्मिती जेव्हा झाली त्याच्यामध्ये अभिप्रेत असं होतं की पालघर जिल्ह्यातला जो आदिवासी भाग आहे, ज्या आदिवासी भागामध्ये राहणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत, तर ह्या ठिकाणी चांगला विकास झाला पाहिजे आणि तिथे सरकारी यंत्रणा लवकर पोचली पाहिजे या अनुषंगाने त्या जिल्ह्याची निर्मिती झाली. परंतु दुर्दैवाने ह्या मागच्या 10 वर्षांमध्ये ह्या पालघर लोकसभा निवडणुकीच्या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा आमूलाग्र बदल झालेला नाही. 2009 जेव्हा आमचे खासदार आदरणीय बळीराम जाधव साहेब जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांच्या माध्यमातून इथे रेल्वे चालू केली गेली. वसई तालुक्यामध्ये जो निर्माण होणारा गॅस आहे तो परराज्यामध्ये जायचं, इंडस्ट्रीसाठी वापरला जायचं, तर तो गॅस वसईकरांना घरोघरी नळाद्वारे मिळण्याच्या दृष्टिकोनातून ती अंमलबजावणी केली. आणि 1000 काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बळीराम जाधव आणि त्याच्यामागे अप्पा यांची जी असलेली खंबीर ताकद आणि खंब नेतृत्व, एक हाती नेतृत्व का जे सर्वांना विकासाच्या दृष्टिकोनात घेऊन चालतात त्याच्यामुळे शक्य झाले. त्याच्यामुळे मागच्या 10 वर्षांमध्ये जो जिल्ह्याचा जो विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय ढासळलेला ग्राफ आहे ते पुन्हा आपल्याला जिवंत करते. पालघरच्या लोकांच्या विकासासाठी एक खासदार किती महत्त्वाचा असतोय म्हणून ही आजची कार्यकर्ता मेळावा जेव्हा घेतला आणि कार्यकर्त्यांची मतं जाणली गेली की लोकसभा निवडणूक आपण लढायची तर कशासाठी लढायची, लढणं आणि जिंकण्यासाठी लढणं ह्या दोन भिन्न बाबी आहेत. आज मेळावा आयोजित झाला, मात्र या मेळाव्यामध्ये उमेदवारासंदर्भात कुठलीही घोषणा झाली नाही आहे. काय म्हणाल, कसा उमेदवार असेल आपला? एक विचार, एक नेतृत्व, हाच उमेदवार. आज आम्हाला पूर्ण ह्या आमच्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना प्लस पालघर जिल्ह्यामधल्या तमाम जनतेला एक पूर्ण आप्पांवर विश्वास आहे की उमेदवार कोणी असेल परंतु त्याच्यामागे विचार जो असतो विकासात्मक आणि तो विकासात्मक विचार करणारी व्यक्ती ती म्हणजे आप्पा, हाच आमचा उमेदवार. चालूच आहेत मेळावे वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या लोकांची बोलणं, कुठे मी जातो, कुठे राजीव पाटील, कुठे क्षितिज ठाकूर, कुठे बळीराम जाधव, कुठे राजेश पाटील, कुठे निमकरताई, कुठे स्थानिक नेते, आहेत सगळेच स्थानिक लेवलला फिरणं चालू आहे, बोलणं चालू आहे. जव्हार मुखाड्याला झालं, पालघर तालुक्यात झाली. त्याबद्दल मी आज सांगितलं ना का मला नाव डिक्लेअर करायला लावणं माझी अडचण करतात तुम्ही. सगळ्या उमेदवारांनी एकत्र येऊन एक नाव द्या, माझं ते नाव, मला हा माझा तो माझा असं करायचं नाही. सगळे जे इच्छुक आहेत, 8-10 इच्छुक आमच्या नावावरती तुम्ही ऐकले असतील, 8-10 इच्छुक झालेले आहेत. म्हणजे कोणी नाव सजेस्ट केलं इच्छुक आहे तसं नाही, त्यांची नावं दिली का हा चांगला पडेल, तो चांगला पडेल, आता याला संधी द्या, आता त्याला संधी द्या. त्यामुळे 8-10 जणं उद्याला येणार आहेत. मी आमचे तिन्ही आमदार राजीव पाटील, बळीराम जाधव, निमकर सगळे एकत्र, निमकर मॅडम, अच्छा आम्ही सगळे दुसरे उमेदवार सगळे एकत्र बसून एकमत होते काय एवढं बघू. महान्यूज सेवन करिता धीरज बिहाडे, वसई पालघर. नागपूर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाईल्स लेजर हॉस्पिटल,
हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल तारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस तारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824।